नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये कबूतराचं घरटं नक्की असेल. बाल्कनी म्हणा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कबूतर अगदी सहज त्यांची घरटी बनवतात. तसं तर कबूतर हा प्राणी प्रेमाचा आणि शांतीचं प्रतीक मानला जातो. पुरातन काळी या कबूतराचा वापर संदेशवाहक म्हणून सुद्धा केला जाई. मित्रांनो, कबूतर हा पक्षी शक्यतो निर्मनुष्य जागी राहणं पसंत करतो. मग ते जुने किल्ले असतील, जुने वाडे असतील, पडक्या इमारती असतील, अशा ठिकाणी कबूतर राहणं पसंत करतं. मात्र जेव्हा हेच कबूतर आपल्या घरामध्ये घरटं बनवतं, त्यावेळी मित्रांनो या कबूतराचं येणं जाणं आपल्या घराभोवती किंवा आपल्या घरामध्ये चालू असतं. तर ही घटना शुभ आहे की अशुभ आहे? कबूतराचं घरटं असणं शुभ की अशुभ याबद्दल अनेकजण अनेक प्रकारची मतं व्यक्त करतात. आज आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने हे समजून घेणार आहोत की या गोष्टीचा संबंध नक्की आपल्या आयुष्यावर कसा पडतो. मित्रांनो, कोणताही पक्षी घ्या, हा पक्षी बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतो. होय, जे 9 ग्रह आहेत त्यापैकी जो बुध ग्रह आहे, या बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व पक्षी करतात. आणि कबूतराबद्दल सांगायचं झालं तर बुध ग्रहाचे चांगले आणि वाईट या दोन्ही गुणांचं प्रतिनिधित्व हा कबूतर नावाचा पक्षी करतो. मित्रांनो, बुध ग्रहाबद्दल थोडंसं जाणून घ्या. जर तुमचा बुध ग्रह चांगला असेल तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते, बरकत येते, धनदौलत येते, ज्ञान आणि विद्या यांचा संग्रह आपल्याकडे वाढतो. आपल्या कुटुंबाची अगदी जबरदस्त प्रकारे प्रगती होऊ शकते, खूप वेगवान प्रगती होते. मित्रांनो, म्हणूनच बुध ग्रहास प्रत्यक्ष भगवान विष्णूंचं रूप मानण्यात आलेलं आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण करण्याचं कार्य हा बुध ग्रह करू शकतो जर तो मजबूत असेल. मात्र मित्रांनो, बुध ग्रह जर अशुभ बनला, जर तो चुकीच्या ठिकाणी असेल, तर मात्र आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता येते. आपण सातत्याने नकारात्मक विचार करतो, निगेटिव्ह थिंकिंग असते, एकाकीपणा येतो आयुष्यामध्ये, एकटेपणा येतो, कोणत्याही कार्यामध्ये आपण घाई करतो आणि परिणामी दुःखास आपल्याला सामोरं जावं लागतं. तर मित्रांनो, ही थोडीशी माहिती आपण घेतली या बुध ग्रहाबद्दल. खरं तर बुध ग्रह हा बृहस्पती आणि राहू यांच्यापासून मिळून बनला आहे. जे जे काही चांगले गुण आहेत ते सर्व बृहस्पतीचे आहेत, आणि जे जे नकारात्मक विचार आहेत, वाईट विचार आहेत, एकटेपणा आहे, घाई आहे, दुःख आहे, हे गुण राहूचे आहेत. या ठिकाणी आपल्या घरात जर मित्रांनो कबूतर येत असेल तर लक्षात घ्या, ही गोष्ट शुभ आहे की अशुभ आहे हे समजून घेणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रचंड गतीने प्रगती करण्यास कबूतर मदत करू शकतं. कशा प्रकारे समजून घ्या. कबूतरामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची, होय, कबूतरामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. कबूतर तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी प्रदान करू शकतं. माता लक्ष्मीस तुमच्या घराकडे आकर्षित करू शकतं. माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळवून देऊ शकतं. पण मित्रांनो, त्यासाठी नक्की काय करायचं हे मात्र जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ज्या ज्यावेळी हा कबूतर आपल्या अंगणामध्ये येतो, आपल्या बाल्कनीत येतो, तेव्हा बरेच जण त्याला दाणे टाकतात. त्याला चांगली व्हायब्रेशन्स, जी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स बाहेर पडतात, जे तरंग बाहेर पडतात, त्याचा फायदा आपल्याला होतो, आपलं नशीब बलवत्तर बनवण्यास होतो. मित्रांनो, ज्यांच्या जीवनामध्ये विवाह बाधा आहेत, विवाह लवकर जुळत नाहीत, अशा लोकांनी कबूतरांना हरभऱ्याची डाळ असेल किंवा मका असेल हे भरडून नक्की टाका, आणि सोबत पाणीसुद्धा ठेवा. ज्यांना स्वतःचं वैवाहिक जीवन सुखी बनवायचं आहे, होय, ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत, एकमेकांमध्ये प्रेम शिल्लक राहिलेलं नाही आहे, तर अशा लोकांनी जी ज्वारी असते, या ज्वारीचे दाणे चांगले भरडून ते आपण या पक्षास खाऊ घालावेत. मित्रांनो, यामुळे आपला शुक्र ग्रह, राहू ग्रह, केतू ग्रह हे शुभ बनतात, आणि परिणामी वैवाहिक जीवनामध्ये सौख्य लाभतं. मित्रांनो, घरट्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा जो पक्षी आहे हा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये, एखाद्या छोट्याशा बोगद्यामध्ये किंवा खिडकीच्या वर त्याचं घरटं बनवतो. मित्रांनो, या ठिकाणी घरटं बनवण्यामध्ये कोणताही दोष लागत नाही. मात्र या घरट्यामध्ये जी काही घाण असते, जी काही घाण हा प्राणी हा पक्षी करतो, त्यामुळे मात्र प्रचंड प्रमाणात राहू दोष निर्माण होतो, नकारात्मकता निर्माण होते, आणि म्हणून आपण आपल्या घराच्या सभोवती या पक्षाची, या कबूतराची घरटी होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. आणि तसंही हा पक्षी शक्यतो निर्मनुष्य जागी राहतो, हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं. जुने वाडे असतील, किल्ले असतील, पडक्या इमारती असतील, आणि म्हणून एक प्रकारचा निर्मनुष्यतेचा गुणधर्म
या पक्षाला लागून आहे. जेव्हा या पक्षाचं घरटं तुमच्या घराच्या सभोवती निर्माण होतं, तुमच्या गॅलरीमध्ये निर्माण होतं, बाल्कनीत निर्माण होतं, तेव्हा मित्रांनो आपल्या घरामध्ये एकाकीपणा, भय, भीती, दुःखाचं वातावरण तयार होतं आणि म्हणून या कबुतराची घरटी आपल्या घरासभोवती अजिबात नसावीत. तर मित्रांनो मला वाटतं कबुतरासंबंधीचे सर्व जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न होते, अनेक जणांनी मला कॉमेंट करून हे प्रश्न विचारले होते, या सर्व प्रश्नांची एकत्रित उत्तर देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. जर आपल्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न असतील किंवा इतर पशुपक्ष्यांबद्दल, प्राण्यांबद्दल, ज्योतिषशास्त्राबद्दल, वास्तुशास्त्राबद्दल अजूनही काही प्रश्न असतील आम्हाला कॉमेंटमध्ये अवश्य विचारा. आम्ही त्या कॉमेंटची उत्तर तर देत नाही, मात्र कॉमेंटवर आधारित नवीन व्हिडिओज आपल्यासाठी सातत्याने घेऊन येत राहतो. तर मित्रांनो, तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.